परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये येथे गेल्या वर्षी 22 जुलै 2021 रोजी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन तब्बल 86 जणांना जिवंत समाधी मिळाल्याची दुर्घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री व श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील आदिती तटकरे यांनी दरडीखालील मृतांना अभिवादन करण्यासाठी दिनांक 22 जुलै रोजी शुक्रवारी सकाळी दौरा केला. यावेळी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद व महाड विधानसभा मतदारसंघातील आमदार भरत गोगावले हे देखील अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. सर्वप्रथम तर मी संबंध रायगडवासियांच्या वतीने तळीये, केवनाळे, साखर सुतारवाडी व महाडच्या अतिवृष्टीपुरामध्ये दरड कोसळण्याची जी दुर्दैवी घटना झाली यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सर्वच नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करते. गेल्या वर्षी जी काही अतिवृष्टी झाली आणि जी काही या संबंध 3 गावांमध्ये दरड कोसळली त्यामध्ये तळीये सर्वात जास्त जी काही मृत्यूमुखी नागरिक दुर्दैवाने पडले ते तळीयेमध्ये त्या ठिकाणी ही घटना झाली. आणि मधल्या कालावधीमध्ये या वर्षभराच्या कालावधीमध्ये म्हाडाने घरं बांधण्याची जबाबदारी घेतल्यानंतर किमान 3 वेळा आमची तत्कालीन जे म्हाडा विभागाचे गृहनिर्माण मंत्री होते जितेंद्र आव्हाडसाहेब यांच्या समवेत आमची बैठक झाली. मी तत्कालीन पालकमंत्री म्हणून मी होती, स्थानिक आमदार भरत शेठ असतील, बाकी सगळेच इथले स्थानिक सरपंच असतील, लोकप्रतिनिधी असतील आणि नातेवाईक आणि कुटुंब यांच्या समवेत त्या बैठका झाल्या. त्याच्यामध्ये पहिल्या बैठकीत दुसऱ्या बैठकीमध्ये जे काही क्षेत्र घरांसाठी दिलं जात होतं त्यावर काही ते कुटुंब किंवा ते नातेवाईक समाधानी नव्हते. मग आम्ही म्हाडाला विनंती केली होती की त्यांनी क्षेत्र वाढवून द्यावं. मग त्याला म्हाडाने सुद्धा सहकार्य करून ते संबंधित जे वरिष्ठ अधिकारी होती, तत्कालीन मंत्री होती, यांनी त्याला मान्यता दिली. आणि मग ज्या पद्धतीचं घर आपल्या कोकणातल्या किंवा त्या नातेवाईकांना अपेक्षित होतं त्या पद्धतीची मान्यता ही त्यावेळेला देण्यात आली. मधल्या मला वाटते गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी गृहनिर्माण मंत्री असताना आव्हाडसाहेबांची या ठिकाणी प्रत्यक्ष भेटही झाली. त्यांनी पुन्हा एकदा संवाद साधला आणि त्यावेळेलाही त्यांनी सांगितलं होतं की प्रत्यक्षात कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल. जरी दुर्दैवाने आज मागच्या वेळेलाही शासन म्हटलं, यावेळेलाही सगळ्यांचाच तो प्रयत्न आहे की ते काम लवकरात लवकर सुरू व्हावं. पर्यायी त्यांना जी व्यवस्था आहे ती आपण जिल्ह्याच्या वतीने किंवा जिल्हाधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आपण स्थापन करून प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील, इथले स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच असतील आणि मग आपण त्यांना तात्पुरती सुविधा दिली. पण घरांचं काम हे लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी पुन्हा एकदा आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसाहेब यांना त्या संदर्भातली विनंती करू. जी काही मान्यता गेल्या वेळेला गृहनिर्माण खात्याने दिलेली आहे ते काम प्रत्यक्षात लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी आम्ही सगळेच त्याचा पाठपुरावा करून प्रयत्नशील राहू. माझीही अपेक्षा राहील इथे काम त्या ठिकाणी लवकरात लवकर सुरू व्हावं आणि या जे काही त्यांचे कुटुंब आहेत, नातलग आहेत, यांना त्यांच्या हक्काची घरं ही संबंध मला वाटते ज्या काही 8-9 वाड्या आहेत त्यांना त्या ठिकाणी मिळावं.